जय शिवरो भावांनो, परत एकदा आपल्या एस के ग्राफिक्स या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे भावांनो। तर भावांनो, आज तुम्हाला मी राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त 3 PLP फाईल दिलेल्या आहे भावांनो। तर 3 PLP फाईलचं मटेरियल आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाणार आहे। फक्त तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊन जा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तसेच नवीन जर आहात तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, कारण तुमच्यासाठी काही अशाच पद्धतीनं बॅनर एडिटिंग व्हिडिओ आणत असतो। तर भावनो, तुम्हाला आता 3 PLP फाईलचं PLP फाईल तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली भावनो, तर जाऊन डाउनलोड करून घ्या। तर चला आपण आपल्या बॅनरला सुरुवात करूया। तर भावनो, तुम्हाला पहिलं पिक्सल ॲप असतं ते ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर ते डिलीट मारून टाकायचं। हे मोड ओरिजिन ॲप आहे, तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल, तिथं जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्या। तसेच तुम्हाला जे आजचं पूर्ण मटेरियल आणि PLP फाईल दिलेली आहे त्याला 2 स्टेपमध्ये पासवर्ड व्हिडिओमध्ये कुठं बी मिळेल भावनो, त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघा। तर भावनो, आता आपण PLP फाईल कशी ॲड करायची? तर PLP फाईल ॲड करण्यासाठी 3 डॉटला क्लिक करायचं। पहिलं तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन पहिली फाईल डाउनलोड करून घ्या आणि व्हिडिओमधला जो पासवर्ड राहील तो टाकून एक्स्ट्रॅक्ट करून घ्या। आणि 3 डॉटला क्लिक केल्यानंतर खालून 3 नंबरचा ऑप्शन आहे ओपन डॉट PLP फाईल, त्याला क्लिक करून घ्यायचं। एवढं झाल्यानंतर डॉट PLP ऑप्शनला क्लिक करायचं आणि तुम्हाला जे फोल्डर दिलेलं आहे राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त, तर ते आपल्याला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर काय अशा पद्धतीनं 3 PLP फाईल दिसून जाणार आहे। तर 3 PLP फाईल तुम्हाला ॲड करून घ्यायच्या। 3 PLP फाईल ॲड करण्यासाठी तुम्हाला 1-1 PLP फाईल ॲड करून घ्यायची। तसेच आपण पहिली PLP फाईल ॲड करून दाखवणार तुम्हाला काय अशा पद्धतीनं। तर त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर 2 ऑप्शन दिसणं, ओपन ओनली आणि ओपन अँड ॲड। तर तुम्हाला ओपन अँड ॲड करून घ्यायचं, माझी ॲड आहे त्याच्यामुळे मी ओपन ओनली करून घेतो। तर काय अशा पद्धतीनं आपली जी PLP फाईल राहते ती ॲड होऊन जाणार आहे। तसेच दुसरी जी PLP फाईल राहते ती PLP फाईल ॲड करण्यासाठी 3 डॉटला क्लिक करायचं, डबल खालून 3 नंबरचा ऑप्शन आहे ओपन डॉट PLP फाईल, त्याला क्लिक करून घ्यायचं। डबल डॉट PLP ऑप्शनला क्लिक करायचं आणि तुम्हाला दुसरी जी PLP फाईल राहते ती काय अशा पद्धतीनं ॲड करून घ्यायची। डबल तुम्हाला 2 ऑप्शन दिसेल, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर ओपन ओनली आणि ओपन अँड ॲड। तर तुम्हाला ओपन अँड ॲड करून घ्यायचं 52, मी ओपन ओनली करून घेतो कारण माझी ॲड आहे 52। तर काय अशा पद्धतीनं दुसरी जी PLP फाईल राहते ती काय अशा पद्धतीनं ॲड होऊन जाणार आहे। तर भावनो, तुम्हाला या PLP फाईलमध्ये फोटो आणि नाव चेंज करून दाखवतो, कारण तुम्हाला 3 PLP फाईल एडिट करताना काही प्रॉब्लेम येणार नाही। प्रॉब्लेम आलाच तर आपल्या इंस्टाग्राम आयडीला फॉलो करा, कारण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली। काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही तिथं मॅसेज करू शकता। तर भावनो, आता फोटो आणि नाव चेंज करावं लागेल भावनो आपल्याला। तर फोटोवरला अनलॉक हे भावनो फोटो, तर आपल्याला जी टेक्स्ट दिलेली संदीप खांदेवर तिच्यावरला लॉक खोलण्यासाठी 3 डॉटच्या खाली लेअर आहे त्याच्यावर क्लिक करायचं। आपली जी टेक्स्ट दिलेली संदीप खांदेवर तिच्यावरला लॉक काढून घ्यायचा, ते अनलॉक होऊन जाईल भावनो काय अशा पद्धतीनं। तर भावनो, आता आपला जो फोटो राहतो तो डिलीट मारून टाकायचा काय अशा पद्धतीनं। डिलीट मारल्यानंतर तुम्हाला फोटो ॲड करण्यासाठी प्लस आयकनला क्लिक करून फ्रॉम गॅलरीवर जायचं। शेवटील 2 नंबरचा ऑप्शन आहे फ्रॉम गॅलरी म्हणून, त्याच्यावर क्लिक करून तुमचा जो फोटो राहतो तो ॲड करून घ्यायचा 52। तर आपण फोटो ॲड करून घेऊया। तर काय अशा पद्धतीनं फोटो ॲड करून घ्यायचा आणि फोटो ॲड झाल्यानंतर तुमची जी साईज राहते फोटोची ती तुमच्या पद्धतीनं घेऊन तुम्ही फोटो कॉर्नरमध्ये सेट करून घ्यायचा। तर काय अशा पद्धतीनं आपण आपला फोटो तुम्ही ॲड करून घ्यायचा। ॲड झाल्यानंतर तुम्हाला जी टेक्स्ट दिलेली संदीप खांडेवर त्याच्यावर क्लिक करायचं 2 दोनदा क्लिक केल्यानंतर हे तुम्ही पूर्णपणे नाव कट करून टाकायचं आणि तुमचं जे नाव राहतं तुम्ही इथं सिम्पलपणे नाव टाईप करून घ्यायचा आणि ओके करायचं। तर 3 PLP फाईलमध्ये तुम्हाला असंच काय अशा पद्धतीनं चेंज करून घ्यायचं। तर भावनं बघू शकता काय अशा पद्धतीनं आपली जी बॅनर एडिटिंग झालेली आहे। तसेच तुम्हाला आता बॅनर सेव्ह करण्यासाठी काय अशा पद्धतीने तिच्या प्लस आयकनच्या हिटून लेअर त्याच्यावर क्लिक करून सेव्ह इज गॅलरी दिसा आणि त्याच्यावर क्लिक करायचं आणि आपली जी फॉर्मेट PNG घ्यायचं आणि आपली क्वालिटी राहते ती ऑल्टर घेऊन सेव्ह टू गॅलरी करून घ्यायचं। कमीत कमी तुमचं बॅनर गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाणार आहे भावनो आणि आपलं जे बॅनर बनेल आहे HD क्वालिटीमध्ये बनेल आहे भावनो पूर्ण, त्याच्यामुळे वेळ लागेल बॅनर गॅलरीमध्ये सेव्ह होण्यासाठी। तर भावनं, एवढं झाल्यानंतर तुम्हाला दुसरी जी PLP फाईल राहते ती काय अशा पद्धतीनं ॲड करून घ्यायची। तर भावनो, काय अशा पद्धतीनं दुसरी तिसरी जी PLP राहते ती आपण ॲड करून घेऊया।
तर काय अशा पद्धतीने तुम्ही पूर्णपणे ऍड करून घ्यायची 52। तर बघू शकता पूर्ण एच डी क्वालिटीमध्ये आपण बॅनर एडिटिंग केलेली 52। तर काय अशा पद्धतीने तुम्ही फोटोवरले लॉक बी चेंज फोटोवरले लॉक काढून तुम्ही फोटो चेंज करू घेऊ शकता। फोटो डिलीट मारून डबल फ्रॉम गॅलरीवर क्लिक करायचं आणि तुम्ही काय अशा पद्धतीनं फोटो ॲड करत घ्यायचे 52। बघू शकता काय अशा पद्धतीनं आपण फोटो ॲड करत घेऊ राहिलो, तर फोटो ॲड करून घ्यायचा। तुम्ही तिन्ही बी पी एल पी फाईलमध्ये काय अशा पद्धतीनं फोटो ॲड करून घ्यायचे 52। आणि टेक्स्ट एडिट करण्यासाठी तुम्ही पहिलं टेक्स्टवरले आपलं जे संदीप खांडेवार राहत त्याच्यावरला लॉक काढून घ्यायचा। पहिलं 3 डॉटच्या खाली लेअर आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्ही 3 क्लिक करायचं। आपलं जे नाव राहतं 2 त्याच्यावर नाव क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचं जे नाव राहतं ते तुम्ही इथं टाईप करून घ्यायचं 52 काय अशा पद्धतीनं। आणि तुम्हाला बॅनर सेव्ह करण्यासाठी काय अशाच पद्धतीनं प्लस आयकनची घेटून लेअर याच्यावर क्लिक करून सेव्ह इज गॅलरी आणि आपले फॉर्मेट पी एन जीवर घ्यायचं आणि आपली क्वालिटी राहते ती अल्टर घेऊन टाकायची आणि आपलं बॅनर राहतं ते सेव्ह टू गॅलरी करून घ्यायचं। तर तुमचं जे बॅनर राहतं ते गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाणार आहे। काही प्रॉब्लेम आला तर आपल्या इंस्टाग्राम आय डीला फॉलो करून घ्या 52। ते तर तुम्हाला पूर्णपणे डिटेलमध्ये सांगितलं जाणार आहे। तसेच तुम्हाला हे पूर्ण मटेरियल आपल्या टेलिग्राम चॅनलवर बी मिळून जाणार आहे। तर आता तुमचं बॅनर गॅलरीमध्ये सेव्ह झालेलं आहे 52। तर बघू शकता काय अशा पद्धतीनं आपण दोन्ही बॅनर पूर्ण एच डी क्वालिटीमध्ये तयार करून दिलेलं आहे 52 पूर्ण तिन्ही बॅनर। तर 52 तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, नवीन जर आहात तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, कारण तुमच्यासाठी काय अशा पद्धतीनं व्हिडिओ आणत असतो। तर भेटूया आपण पटकन पुढल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये।